तुम्हाला रेसिपी करून दाखवते. ती म्हणजे लहान मुलांना आवडते ती जेली. काल मी जेली रेडीमेड पॅकेट आणलेलं आहे, त्याच्यामध्ये हे असे दोन प्रकारचे रेडीमेड पॅकेट्स आहेत. तर आता हे आपण दोघं पण मिक्स करून घेणार आहोत. हे दोन्ही पॅकेट्स आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये आपण सगळं हे काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर ही पावडर आहे, ही आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ही आहे ती फ्लेवरवाली पावडर आहे, तर आपण ती मिक्स करून घेणार आहोत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे पाउच मिळतात, तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेला आहे. आता आपण गरम पाणी जो साईडला करत ठेवलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच हे चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तर पहिला पाणी चांगला गरम आहे की नाही ते बघूनच तुम्ही मिक्स पाणी त्याच्यामध्ये टाका, नाहीतर ते जेली तयार होणार नाही व्यवस्थित. पाणी उकळून हे सर्व गरम पाण्यात टाकून घेऊया. आपलं पाणी पण गरम होतोय चांगल्या प्रकारे. आपण हे टाकून घेऊया. मिक्स केलंय ते. हे चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाच मिनिटं चांगल्या प्रकारे हलवायचं आहे. हे सर्व एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं आहे आपल्याला. आणि सगळं एकदम वितळलं ना की आपल्याला ते हलवायचं बंद करायचं आहे आणि थोडं थंड करून नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. दहा मिनिटं हलवल्यानंतर हे चांगलं मेल्ट झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडा वेळ थंड करून नंतर फ्रीजमध्ये ठेवून घेऊ. आता मी जे आपण रेडी केलं मिश्रण ते आता मी तीन बॉलमध्ये काढून घेते आहे. आता आपण हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. हे जेव्हा आपल्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आलं आहे असं वाटलं की आपण ते फ्रीजमध्ये ठेवून देऊ. अशा प्रकारे आपली जेली ही रेडी झालेली आहे. तर आपण ही प्लेटवर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली जेली रेडी झालेली आहे. ही आपण लहान मुलांना खायला देऊ शकतो. बाहेरची देण्यापेक्षा घरात अशी साध्या सिम्पल पद्धतीने आपण बनवून मुलांना देऊ शकतो. तर आता स्वयं आणि श्रवण आणि स्वरूप खाऊन सांगतील तुम्हाला कशी आहे. मस्तच असणार. जेली तर फेवरेट आहे ना बाबूची.
लाल जेली के बहुत ही ज्यादा कुरजो मला गोड आवडत नाही. अरे हा बाबू तो गोड नाही खंड आहे माझ्या सारखं. कसे झाले लहान मुलांसाठी बनवलेली जेली ही तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सुवर्णभोईर आगरी रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार.